नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलिन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महान दिभेरी जसजशी जवळ येत चालली आहे तसतसं प्रत्येक अप्सरेच्या मनावरचं दडपण वाढत चाललंय की त्या सोहळ्यामध्ये आपला परफॉर्मन्स अचूक होईल की नाही, लाइनिंग बरोबर असेल की नाही, टोज पॉइंटेड असतील की नाही, एनर्जी पूर्ण वेळ टिकेल की नाही, अशा प्रकारचं दडपण येत चाललेलं आहे आणि त्यामुळेच सर्व अप्सरा जास्तीत जास्त प्रकारे सज्ज होत आहेत तयारी करण्यासाठी. अर्थात कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आपल्या गुरूंनी आपल्या अप्सरांच्या सोबत नृत्य केलं, त्यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या, मी सुद्धा त्यांना काही बहुमोल अशा टिप्स दिल्या आणि त्यांचा वापर त्या करणार आहेत असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. एकंदरीत काय महान तीन फेरीच्या सोहळ्यामध्ये काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चला तर मग आजचे आपले परफॉर्मन्सेस सुरू करण्यापूर्वी आपण स्वागत करूया. नाही थांबा थांबा थांबा, कालच्याप्रमाणे गुरु गायब झालेत का जागेवर आहेत पाहूया. आहेत आहेत जागेवर आहेत, गुरु आहेत जागेवरती. तेव्हा आता आपण त्यांचं स्वागत करूया. मयूर वैद्य, दीपाली विचारे आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी फुलवा खामकर. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, महागुरु सचिन पिळगावकर यांचं. बरं का, महांतीम फेरीमध्ये काय होणार आहे याकडे जसं लक्ष लागलेलं आहे तशा चर्चा जास्तीत जास्त रंगायला लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, नाक्यावर म्हणू नका, कॅन्टीनमध्ये म्हणू नका, कॉलेजमध्ये म्हणू नका, ऑफिसमध्ये म्हणू नका, घरोघरी म्हणू नका, फोनवर म्हणू नका, मोबाईलवर म्हणू नका, सगळीकडे चर्चा हीच आहे, महांतीम विजेती अप्सरा कोण आहे. पण त्याचबरोबर हे सगळे जसे देशभरातले आपले प्रेक्षक चर्चा करतायत तसे परदेशातले सुद्धा आपले प्रेक्षक चर्चा करू लागलेले आहेत. त्यांना सुद्धा उत्सुकता लागून राहिलेली आहे की महाअंतिम विजेती अप्सरा कोण ठरणार आहे. त्यातले आपले काही खास प्रेक्षक आहेत, त्यांनी आपल्या ह्या सर्व अप्सरांसाठी काही खास असे गिफ्ट पाठवलेली आहेत, कारण त्यांना असं वाटतं की ही गिफ्ट खूप शुभशकून घेऊन त्या अप्सरेपर्यंत पोहोचणार आहे. हे सगळं होण्याच्या आधी आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या पहिल्या अप्सरेचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी देशपांडे हिचा. Thank you.
मुन्ना काय हे, मी काल तुला माझ्याकडनं काय महत्वाची टीप दिली होती? अगं भारी व्हायला पाहिजे की नाही तुझा परफॉर्मन्स, म्हणून असं सगळं भारी बिरी लावायचं असं सांगितलं होतं की नाही? तू पाळलेस का ते? हो हो, करतेस ना तू मनापासून? करतेस मनापासून रोज. आणि म्हणून या सगळ्यांच्या अंगावरती उड्या बिड्या मारत तू नाचत होतीस का? उड्या मारत नव्हते रे. आम्ही तेच ते काय, तुमच्या ज्या फॅन आणि तुमच्या ज्या जम्प्स होत्या ना आणि तुमच्या लिफ्ट्स होत्या ना, त्याच्यात मला असं वाटलं की तू खूप हलकी झालीस, पण तुझा परफॉर्मन्स खूप भारी झालाय. थँक्यू. मुन्ना तू ह्या अटायर मध्ये अलीबाबाची मर्जी ना वाटतेस, नाही का? आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. मयूर वैद्य, तुझी रिंगवरची एंट्री खूप छान वाटली, एस्पेशली तू राऊंड करत खाली आली. बाकीच्या तुझ्या को आर्टिस्ट बरोबर पण इतकं छान जेल झालीस, बघायला खूप मस्त वाटलं. ऑल द बेस्ट फिनालेसाठी. थँक्यू. आज मला इतकी तू क्लीन दिसलीस, किंवा तो जो रोल होता बॉडीचा तेव्हा तुझी बॉडी इतकी टाईट होती की म्हणजे या चार महिन्यात तुम्ही जसे गुरुजी अंडर काहीतरी शिकताय किंवा पुढे जाताय, तर तो फरक खूप दिसला की तेव्हाची तू आणि आताची. सुपर परफॉर्मन्स आणि व्हेरी वेल डन. थँक्यू. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मृण्मयी, तुम्ही पहिल्यांदाच आयटम नंबर करत आहात. खूप सुरेख अप्रतिम परफॉर्मन्स झाला तुमचा. छम्मक छल्लो कशी असू शकते ह्याचं जिवंत उदाहरण हा परफॉर्मन्स होता. आणि तुमची कोरिओग्राफी सुद्धा खूप छान होती. तुम्ही असा होल्ड केलात हा परफॉर्मन्स. आत्तापर्यंत तुम्ही नेहमीच चांगले परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. हा एक वेगळा होता. तुमच्याकडनं अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत सर्वांच्या. ग्रँड फिनाले करता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझे परफॉर्मन्सेस आवडत असतील तर मला प्लीज प्लीज वोट करा. मला वोट करण्यासाठी टाईप करा EPE space 4 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL धारकांनी काय करायचं आहे याची माहिती तुमच्या TV स्क्रीनवर दिसते. मृण्मयी, थोडंसं तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे आपले ह्या देशामधले जसे प्रेक्षक आहेत, तसे आपल्या झी मराठी वाहिनीचे परदेशात सुद्धा काही प्रेक्षक आहेत, आणि त्यांनी या महाअंतिम फेरीसाठी तुम्हा अप्सरांसाठी शुभशकुनी अशा काही गिफ्ट्स पाठवलेल्या आहेत. त्यातली तुझ्यासाठी ओडोम बोडोम्बे ह्या पूर्व आफ्रिकेतल्या एका देशातले पॉमेलोलो गोडुंबा ह्या गृहस्थांनी तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलेलं आहे. आणि का तर तुझी डान्सवरची पक्कड खूप छान व्हावी आणि तुझा डान्स फक्कड व्हावा म्हणून ही गिफ्ट खूप शुभशकुनी आहे तुला दिलेली आहे, ह्याचा तू स्वीकार करावास. आपला हा एपिसोड इथे बघत असतील पॉमेलेलो, तर पॉमेलेलो जी यकडांबा जोडोंबी शिकलाडा दे थोडोंबा डाक डोंबा, म्हणजे ही गिफ्ट तिने स्वीकारलेली आहे. तुमच्या शुभेच्छाही स्वीकारलेल्या आहेत. तुला त्यांना काही सांगायचं असेल तर सांगू शकतेस. थँक्यू. मी माझी पकड आणखीन मजबूत करीन डान्सवरची. थँक्यू. वा, एकडा बैशाला डान्स वाकडची आणि भंडा कडोडी उडत.